शरीराला उटणं लावण्याचे फायदे. उटणं हे हळद, चंदन, केसर, वेखंड यासारख्या अनेक आयुर्वेदिक व नैसर्गिक वस्तूंचा वापर करून तयार केलं जातं. उटणं लावून केल्या गेलेल्या अभ्यंग स्नानाला आपल्याकडे पूर्वापारपासूनच फार महत्वाचं मानलं जातं. अभ्यंग स्नानाचे आयुर्वेदातही महत्व सांगितले गेले आहे. दिवाळी जवळ आली की आपल्याला आठवण येते ती कडाक्याच्या थंडीची. त्यात पहाटे उठून शरीराला तेल लावून आणि मग उटणं लावून कडक पाण्याने केल्या गेलेल्या आंघोळीची व सर्वत्र पसरणाऱ्या उटण्याच्या सुगंधाची. मित्रांनो, दिवाळी सणाला तर उटणं लावून केल्या गेलेल्या अभ्यंग स्नानाला एक वेगळंच महत्व आहे व अभ्यंग स्नानाशिवाय दिवाळी पूर्ण होतही नाही. परंतु उटणं केवळ दिवाळीतच नव्हे तर एरवीही वापरायला हवं, कारण यामुळे आपल्या चेहऱ्याला व त्वचेला अनेक फायदे मिळतात आणि ते कोणते हे आता आपण जाणून घेणार आहोत. उटणं हे विविध नैसर्गिक व आयुर्वेदिक घटकांपासून तयार झालेलं सुगंधी स्क्रबर असल्याचं म्हणावं लागेल. याने चेहरा धुतल्याने त्वचेतील छिद्र मोकळी होण्यास मदत होते व त्वचेवरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स कमी होण्यास मदत होते आणि त्वचा मुलायम होते. त्वचा स्वच्छ करण्यासाठी उटण्याचा खूप फायदा होतो, कारण उटण्यामधील आयुर्वेदिक घटकांमुळे संसर्ग अर्थात इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. परिणामी एक्ने, पिगमेंटेशन व इतर डागही कमी होतात. उटण्यामध्ये लिंबाचे काही थेंबही टाकून लावणे उपयोगी ठरते, कारण लिंबामध्ये ब्लीचिंग घटक असतात ज्यामुळे सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. उटण्यामध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी असतात, जसं की रक्तचंदन, वाळा, चंदन, वेखंड, कात, नागरमोथा, केसर इत्यादी. यामुळे उटणं हे स्क्रबर सारखं काम करतं व काळवंडलेली त्वचा नैसर्गिक रित्या उजळण्यास मदत होते. उटण्यामध्ये चंदनाचा वापर केला जातो ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. उटण्यामुळे त्वचा दीर्घकाळ तजेलदार राहते व शरीरातील उष्णता कमी होते. मित्रांनो, थंडीमुळे शरीराची त्वचा कोरडी पडते, अशा वेळेस उटण्याचा वापर करणं शरीराच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. म्हणूनच थंडीच्या दिवसात किमान आठवड्यातून एकदा तरी उटण्याचा वापर जरूर करावा. अनेकदा त्वचेवर बारीक केस असल्यास उटणे लावून थोडं रगडल्याने केसांचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. वयानुसार त्वचेला येणाऱ्या सुरकुत्या हे अतिशय सामान्य आहे, परंतु उटण्यामुळे सुरकुत्या पडण्याचं प्रमाण कमी होतं व उटण्यात असणाऱ्या अँटी एजिंग घटकांमुळे त्वचेला फायदाही होतो. अशा तऱ्हेने उटण्याचे आपल्या शरीराला बरेच फायदे आहेत आणि म्हणूनच आठवड्यातून किमान एकदा तरी उटण्याने आंघोळ जरूर करावी. घरात असणाऱ्या बेसन, हळद, दूध इत्यादी पदार्थांचा वापर करून देखील घरच्या घरी उटणं तयार करू शकतो आणि म्हणूनच बाजारात मिळणाऱ्या केमिकल्सचा वापर करून बनवल्या गेलेल्या स्किन क्रीम ऐवजी घरात बनवलं गेलेलं उटणं किंवा आयुर्वेदिक दुकानातून नैसर्गिक रित्या बनवलं गेलेल्या उटण्याचाच वापर करावा. मित्रांनो, घरच्या घरी देखील सोप्या पद्धतीत उटणं तयार करता येतं, ज्यात उटणं बनवताना वाटीमध्ये एक चमचा बेसन घेऊन त्यात चंदन पावडर मिक्स करावी. नंतर त्यात गुलाबाच्या फुलांची पावडर, केशरच्या काड्या, हळद आणि तांदळाचे पीठ टाकून मिक्स करावे. या साहित्याचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीने सुगंधी उटणं बनवू शकता. उटणं भिजवताना त्यात दूध किंवा गुलाब पाण्याचा वापर करू शकता. तुमच्या त्वचेला योग्य अशा इतर वस्तू वापरूनही उटणं तयार करता येतं, जसं की हळद तिळाचं उटणं, हळद, चंदन, तांदळाचं पीठ, बेसन, गुलाब पाणी घालून बनवलेलं उटणं, हळद, चंदन, तांदळाचं पीठ, गुलाब पाणी व दुधाची मलाई टाकून बनवलेलं उटणं, तसंच उटण्यामध्ये मसूर डाळीचं पीठ, कडुलिंबाची पावडर यांचा वापर देखील करू शकतो. अशा तऱ्हेने अनेक प्रकारे घरच्या घरी देखील उटणं तयार केलं जातं. पूर्वीच्या काळी लोक असंच घरच्या घरी उटणं बनवून त्याचा वापर करत असत. तर मित्रांनो, आज आपण उटण्याविषयी व उटणं लावल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात याविषयी जाणून घेतलं. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा.
आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.